मनुष्याने नेहमी सत्याच्या बाजूने उभे राहावे, कारण सत्याची कास धरणे ही परमेश्वराची पूजा करण्यासारखी आहे. सत्य मनुष्याला परमेश्वराच्या अधिक जवळ घेऊन येतो. सत्याने वागणाऱ्यांच्या पाठीशी स्वामी सदैव उभे असतात. माई, आम्ही वाटसरू होतो. चार गाव पलटून आलोय. पुढल्या गावाला चाललोय. किती दूर आहे सांगू शकाल का? चार मैलावर गाव आहे. अहो नाही, यांचं वय झालंय, त्याच्या काही लक्षात राहत नाही. म्हणजे मी समजलो नाही. चार नाही, अहो दोन मैलावर गाव आहे. आभारी. माई, माई जरा पाणी मिळेल का? स्वामी, त्या झोपडीतल्या म्हातारीच बोलणं ऐकून तुम्ही हसलात का? त्या म्हातारींनी जे केलं ते आम्हाला रोज करावं लागत. म्हणजे चार असो किंवा चाळीस, तरीही दोनच मई. चला. ओ भाऊ, अहो ती म्हातारी म्हणली तसं आपण चांगलं दोन मैल चाललोय की. प्रत्येक गाव काय अजून कुठं दिसायला तयार नाही ना. मला वाटतं ती म्हातारी आपल्याशी खोटं बोलली असेल. चालून चालून पायाचे तुकडे पडायची वेळ आली. खरे, उगच खोट्या आशेवर चालतोय आपण. हा ना, आणि त्या म्हाताऱ्याला बी ती नाही तसं बोलली हो, पण तिने तरी नीट सांगितलं का आपल्याला का गाव किती लांब येते. आता या वसाड रस्त्यावर विचारणार तरी कुणाला हो. काय करणार आता, गाव येईपर्यंत चालत राहायचं असच. हो हो भाऊ, तो गा तो गा वाटसर येतोय. अहो भाऊ, भाऊ जरा इकडे या ना. अहो गाव किती अंतरावर आहे? दोन मैल. दोन मैल? अरे देवा, दोन मैल. माझ्यात तर आता चालायचे त्राणही शिल्लक नाहीत. आपले बी पाय मोडलेत. आता आपण काय अजिबात चालणार नाही. हा ठीक आहे, आयुष्य आनंदात घालवायचं की ते संपून टाकायचं हे तुमच्या हातात आहे, नाहीतर आत्महत्येचा मार्ग तुमच्या समोर आहे. चोळ्या चल. नाही नाही हो भाऊ. स्वामी, ती म्हातारी तर खोटं बोललीस, पण तो म्हातारी खरं बोलला नाही. म्हणजे चार मैल म्हणतात, चार मैल तर चालून झाले, पण गावाचा कुठे पत्ताच नाही. चोळ्या, त्या म्हाताऱ्याला म्हातारपण आलं नव्हतं. तो खरंच बोलला. म्हातारीने पाहिलं, वाटसरू दमलेले. शिवाय तुम्हाला भुकाही लागल्या होत्या, म्हणून तिने आपलं सांगितलं दोन मैल. नाही कळलं ना? नाहीच कळायचं तुम्हाला. असं पहा, अरे रस्ता लांब लचक असतो, पण तो कधीच संपणार नाही एवढा लांब लचक नसतो. ध्येय गाठणं कठीण असत पण अशक्य नसत. साधना तर करायलाच हवी, ती दुर्गम असेल
पण असाध्य नसते, म्हणून चालत राहावे, रस्ते मिळत जातात, म्हणून चालत राहा, चला गोपाळ शेठचा वाडा हाच का? हो, मी गोपाळ शेठ. आपण? आम्ही दूरदेशीचे पांथस्त आहोत. दानशूरतेची आपली कीर्ती ऐकून आम्ही इथवर आलो. तुम्हाला सांगतो, यांनी कित्येकांना मदत केली आहे. यांच्यामुळे कित्येकांचं भलं झालंय. आजपर्यंत या दारातऱ्याला कुणीही रिकामा आहे त्यांनी परत गेलेला नाहीये. आपली हीच कीर्ती ऐकून आम्ही आपल्यापर्यंत आलो आहोत. बोला, मी आपल्यासाठी काय करू शकतो? या दोघांना आपल्याकडून दानाची अपेक्षा आहे. असं होय, काय हवंय तुम्हाला? आणि तुला काय हवंय? तुम्हाला काय हवंय? आम्हाला कशाचीही गरज नाही आणि आम्हाला कशाची आवश्यकता भासली तर तो आमचा बाप वर बसलाय, तो आम्हाला सगळं देईल. आणि त्याच्या मनात नसेल तर कुणीही कितीही दिलं काही उपयोग नाही त्याचा. अ तुम्हाला कळते का तुम्ही काय बोलताय ते? आमच्या शेठजींचा अपमान करताय तुम्ही. थांबा, ते आपले पाहुणे आहेत, त्यांचा अपमान करू नका. चलो, हमारा काम हो गया. थोडा पाव चलते, चलो. ओ भाऊ, ओ भाऊ, ओ ओ बाबा, थांबा की. तुम्ही मला हित आणलं म्हणून हे पैक मला मिळालं. तुमचं लय उपकार झालं माझ्या. ओ भाऊ, तुमच्यामुळं माझ्या आयुष्याची काळजी मिटली. मी तुमचा खूप आभारी आहे. स्वामी, पण आपण इथं येण्यामागचं प्रयोजन मला अजूनही कळलेलं नाही. सोळ्या कळेल, लवकरच कळेल तुला. भुजंग इकडे ये. जिमालक, आता इथून जी लोक गेली आहेत त्यांच्यापैकी ज्याच्याकडे काही नाही त्याला पकडून आण आणि आपल्या तळघरात डांबून ठेव. जिमालक, चल निघ. ओ भाऊ, ओ आता एवढा पायका असा हातात न्या भाऊ, तुमच्याकडे गाठ उडत तर त्याच्यात ठेवा की म्हणजे घरापतूर नीट जाईल. आणि इकडे चोळ्या, तुझ्याकडे गाठ उडाय असू दे, थैली माझ्या हातात राहू. पण स्वामी, तुम्ही कशाला उगाच? कळेल तुला वेळ आल्यावर. चल. अरे पर आमच्या शेठजीनी अटक करायला सांगितले. अरे मी काय केले? ए बाबा, ओ भाऊ सांग की. आओ स्वामी, हो काय चाललंय? चला, कळेल सगळं.
आता त्या फकीराला चांगली चद्दल घडेल. मला अजून ओळखलं नाही त्यानं. गोपा शेठ म्हणतात मला. मला का पकडलंय आहो? मला काय करते? तुम्ही सांगितलेल्या माणसाला पकडून आणलाय. अरे मूर्खा, अरे तू दुसऱ्याच माणसाला पकडून आणलाय. ज्याच्या जवळ बाई नाही तू त्याला पकडून आण, समजला? चल लेख. जी मालक, पण ह्याचं काय करायचं? याला आपल्या तुरुंगात डांबून ठेव. आता मला कसं आहो? असं काय करताय? तू फकीर आम्हाला कमी लेखत होता. म्हणजे जे हवं ते तो आकाशातला बाप देईल. आमच्याकडून दान घेतलं नाही त्यानं. हो भाऊ, जरा हे धन सांभाळता का? मी लघुशंकेला जाऊन येतो आणि जरा यांच्याकडे लक्ष द्या. अरे अरे, पण तुला घेऊन यायला सांगितलंय. अरे अरे अरे, पण मी काय केलं? स्वामी चोळ्या, आता लवकरच कळणार आहे सगळं तुला. मालक, आत्ता बरोबर माणसाला घेऊन आलो. मूर्खा, तू पुन्हा दुसऱ्या माणसाला पकडून आणलायस. पण मालक, मी गेलो तेव्हा ह्याच्याजवळ पण काहीच नव्हतं. हे बघ, याला पुन्हा तळघरात डांबून ठेव, समजला? चल जा. हॅलो, चल. जे काही घडतंय ना ते काही सहज घडत नाही. आम्हाला कशाचीही गरज नाही आणि आम्हाला कशाची आवश्यकता भासली तर तो आमचा बाप वर बसलाय, तो आम्हाला सगळं देईल. आणि त्याच्या मनात नसेल तर कुणीही कितीही दिलं काही उपयोग नाही त्याचा. हे बोलत होता ते बरोबर होत. ज्याला जे काही मिळायचं आहे ते सगळं त्याला ईश्वर देईलच. ज्यांनी माझ्याकडे मागितले त्यांना अटक झाली आणि ज्यांनी माझ्याकडे काहीच मागितलं नाही त्यांना सर्व काही मिळालं. मी त्या फकीराला नाही ओळखू शकलो. नाही ओळखू शकलो. तो साधा सुद्धा माणूस नाही. फार मोठी विभूती असते. मला त्याला भेटायला हवं. त्याची क्षमा मागायला हवी. हो, त्याची क्षमा मागायला हवी मला. यो, मला अजूनही कळत नाहीये त्या दोघांना अटक का झाली. भोग चोळे पाप भोग. त्यांच्या गेल्या जन्मीच्या पापाची फळं तर या जन्मात भोगताय. त्यामुळेच त्यांच्या आयुष्यात एवढी उलथापालथ झाली. नवे आता अटकही झाली. तरी मी त्यांना सावध केलं होत पण नाही ऐकलं. मला माफ करा. मला माफ करा स्वामी, मला माफ करा. मी आपल्याला ओळखू शकलो नाही. महाराज, आपण कोण आहात? हे स्वामी दत्तगुरूंचे अवतार श्री स्वामी समर्थ अक्कलकोटला असतात. अरे दान करतोस पण तुझा अहंकार किती. तुझा हा अहंकार उतरवण्यासाठी आम्ही इथे आलो. जगात दान करणाऱ्या माणसांची संख्या खूप कमी असते. दान करण्यासाठी नियत आणि पात्रता या दोन्हीची आवश्यकता असते. ज्यांची नियत असते त्यांच्याकडे तेवढा पैसा नसतो.
आणि ज्यांच्याकडे पैसा असतो त्यांच्याकडे नियत नसते. अरे तुझ्याकडे या दोन्ही गोष्टी असून सुद्धा तू दिलेल्या दानाचं पुण्य तुला मिळणार नाही. याच कारण अहंकार. अरे तुझा हा अहंकार तुझ्या मोक्षाच्या मार्गाच्या आड, तुझ्या आध्यात्मिक उन्नतीच्या मार्गाच्या आड येत होता. आणि म्हणून याची जाणीव तुला करून देण्यासाठी आम्ही इथे आलो. अरे दान देताना दान धर्म करणाऱ्यांनी कसलीही अपेक्षा ठेवू नये. निरपेक्ष बुद्धीनी दान करा. आता राहील ना लक्षात? स्वामी आपण माझे डोळे उघडले, मला माफ करा स्वामी, मला माफ करा. केलं माफ तुला. तू अटक केलेल्या पंडित आणि किसन यांना आता सोडून दे. त्यांना धडा शिकवावा याकरता इथपर्यंत घेऊन आलो. त्या दोघांचाही उद्धार तुझ्या हातून व्हायचा होता, तो झाला. आता त्यांची मुक्तता कर. दान करताना कर्णाचा आदर्श ठेवा. येऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी स्वामी तुम्ही गीता का मागवलीत? नाही म्हणजे तुमचं सामर्थ्य इतकं आहे की तुम्ही स्वतः गीता सांगितली, मग आता हे बाळप्पा धीर, वेळ आली की सगळं कळेल तुला. स्वामी काय रे, कशी काय चालली आहे साधना? आपण मला विचारताय स्वामी. मी काय सांगू, या भक्ताविषयी आपल्याहून चांगलं कोण जाणू शकत? संसाराच्या भानगडीत अडकलायस फार, अजून स्वतःचा प्रपंच सुरू व्हायचाय. हो स्वामी, काय करावं तेच कळत नाही, मार्गच सापडत नाही, काय योग्य काय अयोग्य हेच कळत नाही. स्वामी आपण मार्ग दाखवा. अरे मार्ग त्यांनी आखून दिलाय, तू पावलं टाकत राहा, मार्ग आपोआप सापडत जाईल. एक लक्षात ठेव, प्रपंच करा पण त्यात अडकून पडू नका. स्वामी आपलं मार्गदर्शन असताना आम्ही संसाराच्या जाळ्यात कसे अडकू? आपला आशीर्वाद पाठीशी असू दे. आम्ही तुम्हाला सद्बुद्धी देऊच, त्याशिवाय आणखी एक गोष्ट तुला आम्हाला द्यायची आहे. काय स्वामी? ही घे गीता, हिचं रोज पठण करत जा. हो स्वामी. आम्हाला ठाऊक आहे का हा प्रश्न तू आम्हाला विचारणार नाहीस. हो स्वामी, आपल्या आदेशामागचं कारण जाणून घ्यायचं कधीच वाटलं नाही, कारण आपण जे सांगता करता ते आमच्या भल्यासाठी, याचा ठाम विश्वास आमच्या मनात आहे. बहुत अच्छे, ही भगवद्गीताच तुला भावी आयुष्यात उपयोगी पडेल, रोज वाचत जा. हो स्वामी, मी रोज ही गीता वाचेन. येतो स्वामी. आपला भला करो संतोषराव, तुम्ही खरंच पुण्याचं काम करताय दान धर्म करून. अहो संतोषराव, तुमच्यामुळेच आमचं घर चालतं. तुमच्या आमच्यावर अनंत उपकार आहेत. धन्य मी नाही, धन्य स्वामी आहेत ज्यांनी मला ही कुवत दिली, नियत दिली की मी दान धर्म करू शकेन. संतोष, हा काय प्रकार आहे?
तुला आम्ही मागच्या वेळेसच सांगितलं होतं की ही गावातली भिकारी मंडळी माझ्या घरात घुसता कामा नये, तरी ही लोक इथं कशी? ए बाहेर वा, लाज वाटत नाही एवढ्या मोठ्या आणि श्रीमंताच्या घरात घुसताना? बाबा मी त्यांना आत बोलवलंय. बाबा मी दानधर्म करतोय, कुणालाही भीक देत नाहीये की दारात उभं करायला. मी समजतो ही दान घ्यायला आलेली मंडळी आपली अतिथी आहेत, आणि अतिथीसारखं म्हणजेच त्यांना प्रत्यक्ष भगवंतासारखंच वागवायला हवं. अति चांगुलपणा बरा नव्हे, कधी कधी तो घात करतो. दान करावे आपली तेवढी पात्रता आहे, पण दान धर्म करताना लोक आपल्याला गृहीत धरणार नाहीत याची काळजी घ्यावी. बाबा तुम्ही काळजी करू नका, तुम्ही निश्चिंत राहा. स्वामी असताना माझा घात करणं अशक्य आहे, आणि चांगुलपणाचं म्हणत असाल तर प्रत्येक माणसात मला स्वामी दिसतात, मग त्यांना भगवंतासारखं नाही मग मी कसं वागवणार? बरा संतोषराव, येऊ आम्ही. या पुढच्या आठवड्यात पुन्हा एकदा या. हो, आणि पडवीत तुमच्यासाठी खायला ठेवलंय तर पोटभर जेवून जा. संतोष बजावून ठेवतो, या असली भिकारी लोक पुन्हा या घरात नको, कळलं? वहिनी, लोकांसमोर आज पुन्हा दादाची पाठराखण केलीत, पण किती दिवस करणार? लोकांना त्यांच्या सवयी माहिती आहेत, त्यांचं वागणं, त्यांचा स्वभाव माहिती आहे. ते सांगायची त्यांना गरज नाही, गरज आहे ती दादाला सांगायची, त्याच्या स्वभावात बदल आणण्याची. भाऊजी तुम्ही तुमच्या चांगुलपणाने भल्या भल्यांना सुधारलत, मग यांनाही समजावून सांगा ना. नाही, तो माझा मोठा भाऊ आहे आणि त्याला असं तसं नाहीये. तुम्ही लहान मोठे ह्या सगळ्या गोष्टी विसरून जा. अहो अहो, आपल्या नात्याचा विचार करा, तुमच्या मोठ्या भावाचा विचार करा, आणि यांना सुधारायची आता खूप गरज आहे. कारण मोहन सुद्धा आता त्यांच्या पावलावर पाऊल ठेवूनच चालायला लागलाय, आणि मला हे अजिबात नकोय. काळजी करू नका, स्वामी आहेत, स्वामी त्यांना सद्बुद्धी देतीलच. सरकार अवधया करावं गरीबा. हे अरे, असं किती वेळ आमचे पाय धरून बसणार आहेस तू? ती जमीन आमच्या नावावर कधी करतोयस ते सांग. सरकार अहो, जमीन सोडून दुसरं काय बी मागा. अहो जमीन आहे म्हणून तर माझं घर चालतंय सरकार, आणि तेवढंच उत्पन्नाचं साधन आहे, आणि जमीन पण गेली तर मी खायचं काय सरकार? कर्ज घ्यायच्या आधी याचा विचार करायचा होता, कळलं का? पण सरकार मी तुमचं कर्ज फेडणार आहे की थोडं तरी मला मदत द्या. काय मुदत बिदत मिळणार नाही, आणि तुला कर्ज देतानाच सांगितलं होतं एकदा का मुदत संपली की आम्ही एक बी दिवस वाट बघणार नाही. आता आमची कर्जाची रक्कम तरी परत कर, नाहीतर जमीन तरी आमच्या नावावर कर. काय अहो शरदराव, असं काय करू नका हो, निधन माणूस की म्हणून तरी एक मुदत द्या मला. अहो मी तुमचं कर्ज फेडणार जाव, कर्ज फेडणार. ए काय मुदत बिदत मिळणार नाही, चल निक. शरदराव अहो तुमच्या पाया पडतो मी. शरदराव मला जास्त बोलायला लावू नको, घाशाला कोरड पडते मग माझ्या. कोमल, ए कोमल, पेलाभर पाणी आणतीस, खूप ताण लागली.
दादा ही कुठली पद्धत झाली माणसांना वागवण्याची? संतोष, तू माझ्या भानगडीत लक्ष घालायची गरज नाही. तू तुझं काम कर, मी माझं काम करतो. असं कसं दादा? तू लोकांना इतकं तुच्छतेने वागवतोयस आणि मी बघत बसायचं? अरे असं का वागतोयस तू? ए, यांना हीच भाषा कळते. नाही दादा, जनावरांना देखील प्रेमाने गुंजारलं तर त्यांना आपलं सांगणं कळतं. ही तर माणसं आहेत आणि माणसं आहेत की प्रेमळ भाषा कुणाला समजू शकते. ए, तुझं हे तत्वज्ञान आहे ना, तुझ्या जवळ ठेव. व्यवहारात त्याचा काही उपयोग नाहीये. जा तू, आमचा मामला आहे, आम्ही बघू काय करायचं ते. ए हांडम्या, बोल लवकर, जमीन नावावर करतो का नाही? अरे दादा, असा काय ओरडतोयस? अरे तो आधीच घाबरलाय. हांडम्या, काय झालंय, काय प्रकार घडलाय तो सांग. मी शरद दादाकडून थोडं कर्ज घेतलं होतं आणि त्याची परतफेड वेळेवर केली नाही म्हणून शरद दादा बोलतात की तुमची जमीन माझ्या नावावरती कर म्हणून. मग चुकीचं काय त्यात? कर्ज खूप कमी आहे आणि माझ्या जमिनीची किंमत खूप जास्त आहे. शिवाय जमीन हेच माझ्या उत्पन्नाचं साधन आहे. मला थोडी जर मुदत दिली ना तर मी सगळं कर्ज फेडेन. दादा हा सांगतोय ना कर्ज फेडेन, मग ऐक ना त्याचं. मग थोडी मुदत द्यायला त्याला काय हरकत आहे? संतोष, तुला सांगितलं ना तू लक्ष देऊ नकोस म्हणून. तू या हरामखोरांना ओळखत नाहीयेस. याला आत्ता मुदत दिली ना की हा अशीच मुदत मागत राहणार. अरे अशी मुदत देत राहिलो तर आपलं दिवाळा निघेल एक दिवस. असं नाही होणार दादा, तू त्याला एकदम मुदत दे. वाटलंस मी हमी देतो त्याची. अनम्या, तू जा आणि दिलेल्या मुदतीत कर्ज फेड, नाहीतर माझा शब्द खाली पडेल. नाही दादा, माझा जीव गेला तरी बेहतर, पण मी ठरल्याप्रमाणे मुदत त्यांची वेळेवरतीच दिला आणि ते कर्जही फेडल. दादा लय उपकार झाले तुमचे, लय उपकार झाले. ये तू. संतोष, माझ्या गोष्टीत लक्ष घालायचं नाही. जर का लक्ष घातलंस ना तर माझ्यासारखा दुसरा वाईट नाही. चल निघ. दादा, तू इतरांशी जसा वागतो तसा आमच्याशी तरी वागू नकोस. निघ. मालक, पाणी. मालक, पाणी.
आता सटकलीस तर बरोबर गाठतो तुला. अरे हरामखोर माणसा, लाज वाटत नाही त्या आश्रम मुलीवर वाईट नजर टाकतोस? विवाहित आहेस, एक मुलगा आहे तुला. अरे या वयात असले धंदे करायला शरम वाटत नाही? काय कमी आहे तुला? अरे सोन्यासारखी बायको आहे तुला, तिला आनंदी ठेवायचं टाकून हे असले धंदे करत फिरतोस? चारित्र्य हा माणसाचा दागिना असतो, तो दागिन्यात फेकून देतोयस तू? अशानी विनाश ओढवून घेशील एक दिवस, काय कमी आहे तुला? तुझ्या भावाकडे बघ, शिक त्याच्यापासून, त्याचा आदर्श ठेव. वेळीच आवर स्वतःला, नाहीतर एक दिवस त्याच्याच करवी शिक्षा होईल तुला, लक्षात ठेव. काय ग कोमल, काय झालं? काही नाही. अगं मग एवढी घाबरलीस का? घाबरलेली नाही. तू थांब. हे घे पाणी पी, सावकाश. आता सांग बरं काय झालं ते. काही नाही. अगं खरंच कसं काही नाही? तुझ्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतंय, सांग बघू काय झालं ते. खरंच काही नाही. अगं तुला कुणी काही बोललं का? बोललं? हा नाही, कुणी काहीच बोललं नाही मला. अगं मग मग एवढी घाबरलीस का? बहिणी. हा बोल ना, काय झालं सांग ना. अगं मला ते, हा मला ते बाहेर बाहेर माणसं आली आहेत, त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करा. कोमल तू काहीतरी सांगत होतीस ना, सांग ना. हा सांग ना काय झालं ते. मला ते. अगं अगं बोल ना. म्हणजे हे बघ घाबरू नकोस, सांग ना काय झालं ते. मला बाहेर विंचू दिसला. काय? अगं एवढ्यावर ना तू घाबरलीस होय? वेळेवर सावध झाले नसते तर तो मला डसला असता. अगं डसला तर नाही ना, मग झालं तर. स्वामींचीच कृपा म्हणायची की तो डसला नाही. अगं एवढ्याने किती घाबरलीस तू? अगं इतकी घाबरलीस की तुझी अजून धडधड होतीये. मलाही घाबरवलंस ना. बर चल आपण बाहेर जाऊन बसूयात. हा चल आधी तू शांत हो बघू. चल. होमल माझ्या हातून सटकलीस ह्यावेळेस तू, आज नशिबाची साथ होती तुला. दर वेळी नशीब तुला मदत करेल असं नाही ना. अगं माझ्या घरी काम करून पोट भरणारी मोलकरीण तू, ती मास करतेस. पण एक ना एक दिवस हरशील ना, माझ्या पुढे हात टेकशीलच ना, असं नाही सोडणार तुला. चुकीचा समज आहे बहुतेक, पण कुणीही तुला वाचवू शकणार नाही. ह्या वेळेस माझ्या तावळीतून तू सुटूच शकणार नाही. अगं हो हो हो, किती घाबरतीयस आणि एवढ्या तेवढ्याला घाबरून कसं चालेल बरं? अगं विंचूच होता ना तो, मुका जीव येतो. आपण जर त्याला त्रास दिला नाही तर तो आपल्याला कशाला देईल बरं? हा खरं आहे तुमचं. खरं आहे ना? मग बस बघू इथे, बस बस बरं. आणि एकदम शांत हो बघ, मी आतली कामं उरकून घेते. हा नाही नको, तुम्ही राहू द्या, मी आवरते. मी म्हटलंय ना मी आवरते म्हणून, तू इथे शांत बस. काय झालंय? काय तुम्ही दोघी अशा का बसलाय? अहो काही नाही, मगाशी हिला कोपऱ्यामध्ये विंचू दिसला, फार घाबरून गेलीय बघा. काय ग,
एवढी काय घाबरलीस? विंचूत दिसला ना मग? भाऊजी यांच्याशी बोललात? नाही, म्हणजे बोलायला गेलो होतो, तो काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. बघू नंतर कधीतरी. नंतर नंतर म्हणत फार वेळ लावू नका, मला खूप काळजी वाटते. कोमल जरा आतलं बघून घेतेस? हो. काय करू, काय घडलंय ते खरं सांगू की नको? काय करू काहीच कळत नाहीये. या भल्या माणसांसमोर खरं सांगायची माझी हिंमतच होत नाहीये. या घरातली लोक देव माणसं आहेत, पण त्या नराधमाविषयी मी कोणाकडे बोलू? कोणाकडे माझं मन मोकळं करू? भाऊजी समोर कोणी काही बोलत नाही, पण ह्यांच्याच मागे ह्यांच्याच विषयी वाईट बोलतात हो गावातली लोक. गावात दबदबा आहे म्हणून काय झालं? त्याचा गैरफायदा घेतला तर कोणाला आवडेल असं? खरंय वहिनी, दादांच्या बाकीच्या सवयी ही लोकांना कळले, आणि तुमच्यासारखी सुशील बायको असताना हे असं वागावं म्हणजे? जाऊ दे, माझी काहीच तक्रार नाहीये, पण थोडी काळजी वाटते इतकंच. माझं सांगून ऐकणार नाही, निदान तुम्ही तरी बोलून बघा ना. माझंही ऐकेल अशी मला खात्री नाही, पण सांगायला तर हवंच. भाऊजी काहीही करा, पण यांना योग्य तो मार्ग दाखवा. प्रयत्न करीन मी, मला ही काळजी आहे माझ्या मोठ्या भावाची, सांगेन मी त्याला, सगळं काही ठीक होईल. मी सुद्धा आता देवाकडे हीच प्रार्थना करते बघा. कोमल तू आत्ता जरी लपवलंस ना, तरी सुद्धा शरदची ही काळी कृत्य सगळ्यांसमोर उघड झाल्याखेरीज राहणार नाही. तू ही गोष्ट त्याच्या घरातल्यांना न सांगून त्याच्या घरातलं वातावरण गढूळ होऊ दिलं नाहीस, हा तुझा चांगुलपणा. स्वतःच्या आधी दुसऱ्याचा विचार करणं हा तुझा स्वभावच आहे. तुझ्या बापाचे गुण उतरलेत तुझ्यात. स्वामी काय झालं, कोणाबद्दल बोलताय तुम्ही? मकरंद आणि त्याच्या बहिणीविषयी. त्यांच्याविषयी का, पण काय झालं? अजून काही झालं नाही, आणि काही होऊ नये हीच आमची इच्छा आहे. अरे बाळ्या, हा मकरंद परिस्थितीने जरी गरीब असला ना, तरी मनानी अतिशय श्रीमंत आहे. आहे त्या परिस्थितीत सुखासमाधानानी आनंदात कसं राहावं हे त्याच्याकडे बघून शिकावं. आणि बाळ्या, अरे नुसतीच मनाची श्रीमंती नाही, नात्याचीही श्रीमंती लाभली आहे त्याला. त्याच्या नशिबानी त्याला संतोष सारखा गुणी मित्र मिळालाय. दोघांचंही नशीब आहे म्हणा हे बाळ्या. अरे संतोष आणि मकरंदची मैत्री म्हणजे अगदी श्रीकृष्ण सुदाम्याची मैत्री, मैत्रीचा आदर्श, अगदी जीवाशिवाच मैत्र. बरं वाटलं. ठीक आहे. हे काय? अगं उघडून तर बघ, फळं आणली आहेत. अरे वा, पेरू आणि केळी. कोमलला बाजूला काढून ठेवत्या, तिच्या आवडीचीच फळं आहेत. म्हणूनच तर आणली आहेत. बरं एक काम कर, यातली थोडी कोमलला दे आणि संतोषला आठवणीने दे, त्याच्यासाठीच तर त्याच्या आवडीची फळं आणली आहेत. मी त्यांच्याच आवडीचा स्वयंपाक बनवला आज. तसं घरात सगळे पदार्थ बनवण्या इतकं सामान नव्हतं, जे होतं त्यातच केलं. साधंच जेवण काय हो, साधं जेवण करायला आवडेल ना त्यांना? अगं न आवडायला काय झालं, तू ओळखतेस ना त्याला? ओळखते हो, म्हणूनच तर वाईट वाटतं. नेहमी साधंच जेवण देतो आपण त्यांना. खरंय ग, एकदा तरी त्याला ना असं चांगलं बनवून खाऊ घालता आलं असतं ना की मनाला खूप बरं वाटेल. येऊ का? अरे ये ये बस. कसा आहेस? मी बरा आहे. आम्ही तुमचीच वाट पाहत होतो भाऊजी. वाटेत येताना मला जरा उशीर झाला, वाट तर बघावी नाही लागली ना? नाही रे, जास्त नाही. अरे काय झालं?
काही अडचण आहे का? नाही रे. का असं का विचारतोयस? विचारतोय म्हणजे? मग तुमचे चेहरे का असे हिरमुसलेले? नाही रे असं काही नाही. खरंच? हो खरंय भाऊजी. अरे मकरंद, तुझी कोणती समस्या आहे मला सांगून तर बघ. मी माझ्या परीने सोडवण्याचा नक्की प्रयत्न करीन. अरे तुला सांगायची काही गरज आहे का? मी तुला ओळखत नाही का? आणि अशी किती कामं आहेत तू मला न कळू देताय केलेली आहे. अरे मी जे काही करतोय हे तुझ्यासाठी नाही, मी माझ्यासाठीच करतोय असं मला वाटत. कारण आपण दोन शरीर एक आत्मा आहोत, हो ना? खरंय, तुमच्या मैत्रीला कोणाचीही दृष्ट लागू नये. आयुष्यभर तुमच्या मैत्रीची वीण अगदी घट्ट राहील ही स्वामीच्या चरणी प्रार्थना करते मी.